राजस्थानातील उदयपूर येथे हिंदू धर्मीय कार्यकर्ते कन्हैयालाल यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ बेळगावात हिंदुत्ववादी संघटनांनी आज रास्ता रोको करून जोरदार निदर्शने केली. भाजपच्या पूर्वाश्रमीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केलेल्या उदयपूर येथील हिंदू टेलर कन्हैयालाल यांची धर्मांधांनी नुकतीच तलवारीने गळा चिरून निर्घृण हत्या केली. या घटनेचे संतप्त पडसाद देशभर उमटत आहेत. बेळगावातही गुरुवारी सकाळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलसह श्रीरामसेना विविध हिंदुत्ववादी संघटनांनी चन्नम्मा चौकात भव्य आंदोलन केले. जोरदार घोषणा देत रास्ता रोको करून धर्मांधांच्या प्रतिकृतीचे दहन करून हिंदू कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. कन्हैयालाल यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी निदर्शकांनी केली. या आंदोलनामध्ये खासदार मंगला अंगडी, बेळगाव ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, भाजप नेते किरण जाधव, उज्ज्वला बडवाणाचे डॉक्टर सोनाली सरनोबत, भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, श्रीराम सेनेचे नेते रवी कोकितकर यांच्यासह विविध हिंदू संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान निदर्शन आंदोलनावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी DCP रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखाली चन्नम्मा चौक परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ड्रोन कॅमेराद्वारे आंदोलनस्थळी नजर ठेवण्यात आली होती. 200 अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठाण मांडून आंदोलन केले. यावेळी निदर्शकांना संबोधित करताना विश्व हिंदू परिषदेचे नेते कृष्णा भट म्हणाले, देशात खरे बोलणाऱ्यांच्या हत्या करण्याचा डाव धर्मांध शक्तींनी आखल्याचे कन्हैयालाल यांच्या हत्येवरून स्पष्ट होते. पैगंबर मुस्लिम धर्माच्या विरोधात बोलणाऱ्यांचे मुर्दे पाडू म्हटल्यावर कोणीही हे सहन करणार नाही. घटनात्मक पद्धतीने निषेध नोंदवण्याचा कायद्यात परवानगी आहे. कर्नाटकात धर्मांधांनी 24 निष्पाप हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. गेल्या 70 वर्षात काँग्रेसने मुस्लिमांचे तुष्टीकरण केल्याचे दुष्परिणाम आज आम्ही भोगत आहोत, असे भट यांनी सांगितले. नुसता मोर्चा काढून हा मामला संपणार नाही तर आपण त्याचा पाठला चालूच ठेवावा लागेल आणि थेट दिल्ली पर्यंत ह्या घटनेला मी अंगडी मॅडमला सुद्धा आवाज करतो की पार्लमेंट मध्ये तुम्ही आवाज उठवा, खरोखर कायदा कसा. नुसतं गोड बोलून, नुसतं भाषण देऊन, नुसतं हे मोर्चे काढून हे भागणार नाही. हा विषय मर्यादेच्या पलीकडचा आहे आणि त्याला वेळेतच आवरला गेला पाहिजे, ही माझी तुम्हा सर्वांना विनंती. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या नेतृत्वाखाली राजस्थान उदयपूर मध्ये जी घटना घडली आहे, एक सिंपीच्या दुकानात जाऊन तो बेसावत असताना त्याची हत्या करण्याचं काम एक मुसलमान युवकानं केलं. इतकंच नव्हतं, तो हत्या केल्यानंतर त्याचे समर्थन करतो आणि त्याच्या तोंडातनं एक वाक्य येतं, हीच अवस्था आम्ही पंतप्रधान मोदीची करू. त्याच्या विरोधात आम्ही महिला रस्त्यावर उतरलोय. हा भारत देश आहे, 130 कोटी जनसंख्या असलेल्या भारत देशामध्ये शिवरायांचे विचार जोपासणारे हिंदू बांधव आहेत, त्यांना तलवार कधी काढायची माहिती आहे. जर तू आमच्या पंतप्रधानाच्या विरोध बोलत असशील, हिंदू धर्माच्या विरोध बोलत असशील, तर तुला कापून ठेवायची हिंमत सुद्धा हिंदू बांधवांच्या मध्ये आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे इथं मैदानात आलेलो आहे. हिंदू धर्म संस्कृती जपण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाही, पण मुसलमान बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असं कृत्य करणाऱ्या लोकांच्या विरोधात त्यांनी मैदानावर आलं पाहिजे. एक नुपूर शर्मा सारखी एक महिला काहीतरी स्टेटमेंट लिहित्या, त्याच्या विरोधात साप बिलातून बाहेर पडल्यासारखे सगळे बाहेर पडले आणि एका निष्पाप व्यक्तीची हत्या झाल्यानंतर मात्र कुणी तोंड उघडत नाही. तोंडात काय धरलाय सर हे बाबानो, आता का तोंड उघडू शकत नाही. एका निष्पाप माणसाची हत्या होत्या,
पंतप्रधानांना हत्या करण्याचं आवाहन करतोय अशा व्यक्तीच्या विरोधात आवाज उठवत नाही म्हणजे तुम्ही हिंदू आहात की नाही, तुम भारतीय आहात की नाही, तुम्ही तुम्हाला भारत देशाची संस्कृती आणि धर्माबद्दल जराबी तळमळ नाही, तुम्हाला फक्त राजकारणासाठी खुर्चीसाठी शेण खायचं तेवढंच माहित आहे, धर्म आणि संस्कृतीसाठी पुढे येण्याची हिंमत तुमच्यात नाही, खुर्चीसाठी काय वाटेल ते करता, धर्म आणि संस्कृतीसाठी फक्त त्याचं खंडन करण्याची हिंमत तुमच्यात नाही, कसले रे तुम्ही भारतीय, कसले शिवाजी महाराज की जय म्हणता रे, कसले राणी चन्नम्मा आणि संगोली रायण्याच्या गोष्टी करताय, खरोखर हिंदू असाल तर रस्त्यावर आणि अशा गोष्टीचा विरोध करा, हेच सांगण्यासाठीच ही आजची आमची स्ट्राईक होती। आणि ताज्या बातम्यांसाठी बेळगाव प्राईड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।